नमस्कार, मी आशिष आरसे यांच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. वळूया बातमीपत्राकडे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्याकरता राज्य शासनानं अत्यावश्यक पावले उचलली असून यंत्रणा देखील सुसज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती दक्षता घेण्याचं आवाहन पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केलंय. कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधाकरता उपाययोजनांच्या अनुषंगानं विविध यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलाय. त्यावेळी त्या बोलत होत्या. पालकमंत्र्यांनी प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील विविध उपाययोजनांविषयी माहिती घेतली. जिल्ह्यातील टूर ऑपरेटर्सची बैठक घेऊन बाहेरून आलेल्या पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची तपासणी व देखरेखीकरता वैद्यकीय पथके निर्माण करण्यात आली आहे. अशा व्यक्तींना स्वतःहून घरीच 15 दिवस स्वतंत्र राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. दक्षता आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. कोणी हे लाईटली घेण्याचं काही कारण नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांना या सर्व गोष्टींची माहिती आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आज हिंदुस्थानातल्या सगळ्यात जास्त 33 केसेस महाराष्ट्रातले आहेत आणि ते इतकं जोरात फैलत असतं. म्हणून स्वच्छता आपण या ठिकाणी ठेवली पाहिजे. वारंवार हात आपण धुतले पाहिजे. त्यांना म्हटलं सवय लावा ना. कलेक्टर ऑफिसमध्ये येत असताना सुद्धा सॅनिटायझर वापरलं पाहिजे. हॉस्पिटल्समध्ये असो, स्कूल्समध्ये असो, स्वच्छता ठेवण्याची या निमित्तानं सगळ्यांना सवय पण लागेल. आणि म्हटलं की काही ब्लॅक मार्केटिंग या सगळ्या गोष्टीचं होत तर नाही आहे ना, ह्याची देखील दक्षता घ्या. पोलीस होते, CP होते, SP होते, या सगळ्यांना त्या सगळ्या गोष्टींचे निर्देश देण्यात आलेले आहेत. समजा कोणी मास्कचं किंवा सॅनिटायझरचं ब्लॅक मार्केटिंग करताना सापडलं तर त्यांना अजिबात बक्षल्या जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई होईल. याचबरोबर काही व्यक्ती खोडसाळपणे चुकीचा मेसेज किंवा अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतात. पोलीस विभागाचं ह्या अशा लोकांवर अतिशय बारकाईने लक्ष आहे आणि त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आणि यापूर्वी पण आपण केलेली आहे. तेव्हा नागरिकांनी अशा प्रकारे फेक ज्या काही न्यूज असतील, व्हॉट्सअप असतील, मेसेज असतील, व्हिडिओज असतील, याच्यावर अजिबात विश्वास न ठेवता प्रमाणित सिव्हिल सर्जन हॉस्पिटलचे नंबर्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधू. अशा अफवा चुकीच्या पसरवणाऱ्या व्यक्तींचे नाव नंबर आमच्या कंट्रोल रूमला कळवावे. आम्ही त्याचा शोध घेतच आहोत, आमचं तर लक्ष आहेच, पण नागरिकांनी याच्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन होणाऱ्या आपत्तीपासून बचाव करण्यासाठी शासनाला प्रशासनाला मदत करावी ही विनंती. संशयित आढळल्यास त्यांना ठेवण्याकरता विलगीकरण कक्ष देखील तयार करण्यात आले असून नाट्यगृह, चित्रपटगृह, जलतरण तलाव, जिम बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. डीमार्ट आदी स्टोअर्स देखील जीवनावश्यक वस्तू विक्री केंद्र असल्यानं त्यांना अद्याप बंदी घातलेली नाही. विविध यंत्रणांकडून जनजागृती केली जात असून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की संसर्ग प्रतिबंधाकरता प्रशासनानं जारी केलेल्या सर्व आदेश व सूचनांचे पालन व्हावे. शासकीय कार्यालयात देखील सॅनिटायझर उपलब्ध असावे, त्याचा वापर व्हावा. कुठेही हलगर्जीपणा होता कामा नये. बाहेरून आलेल्या व्यक्तींची दक्षतापूर्वक तपासणी व्हावी. अशा व्यक्तींनी व त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःहून माहिती द्यावी. वैद्यकीय पथकांनी वेळोवेळी त्यांच्या संपर्कात राहावे. योग्य ती दक्षता घेतल्याने संसर्ग टाळता येतो. त्याबाबत व्यापक जनजागृती करावी. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून जनजागृती कार्यात डॉक्टर मंडळींनी सहभागी करून घ्यावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. कोणी जर या ठिकाणी हे पॅन्डेमिक आलेलं आहे या निमित्तानं जर लोकांना कोणी घाबरवायचा प्रयत्न करत असेल किंवा डॉक्टर लोक एकदम फीज जर एकदम एक्स्ट्रावॅगंट जर घेतली तर त्याही लोकांवर कंप्लेंट्स होतील आणि त्यांच्यावरही कारवाई केल्या जाईल. IMA पदाधिकारीसुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवले होते. त्यांच्या सगळ्यांची खरं मदत लागणार आहे आणि एक संकट आहे, सगळ्यांना मिळून आपल्याला याला सामोरे जावं लागणार. दिल्लीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आता हे जे कोरोना व्हायरसमुळे हा जो आजार होत आहे आणि कोरोना व्हायरस हे जे आपल्या अमरावती जिल्ह्यात आलेलं आहे, परंतु अशी अफवा आहे, परंतु अमरावती जिल्ह्यात आपल्याकडे अजूनही एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही आहे. आणि जे काही लोकांना ज्या लक्षणं दिसलेत त्यांचे रिपोर्ट अजून निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच जनतेनी ह्या आजारामुळे असं पॅनिक होऊन जायची गरज नाही, घाबरून जायची गरज नाही. आपण जर प्रतिबंधात्मक कारवाई केली
आणि आपण जे प्रतिबंधात्मक उपाय ते जर त्याचं पालन केलं तर निश्चितपणे हा आजारावर आपण कंट्रोल करू शकतो. जगभरातील कोरोना जीवाणूच्या हालचालींचा परिणाम शेअर बाजारासह अर्थव्यवस्थेवर देखील झालाय. मागील एका आठवड्यापासून शेअर बाजारात घसरण होत असून त्याचा परिणाम सोन्या चांदीच्या दरवाढीवर देखील झालेला आहे. सोन्याच्या दरात लहान सहान घट झाली असली तरी संधी साधून ते खरेदी करण्याकरता ग्राहकांची विशेषतः महिलांची सराफा बाजारात गर्दी वाढते. यावेळी सोन्याच्या दरात सुमारे 2500 घसरण झाली आहे. मात्र याचा परिणाम ग्राहकांवर अजिबात झालेला नसल्याचं चित्र आहे. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात होणारी घसरण व सोन्याची होणारी आवक यामुळे 4 दिवसांअगोदर 43,800 रुपये प्रतितोळा असलेल्या सोन्याचा दर आता 41,500 रुपयापर्यंत घसरला. तिथेच चांदीच्या दरात देखील 2,500 ते 3,000 रुपये घट झाली आहे. 47,000 रुपये प्रति किलो दर असणाऱ्या चांदीचे दर आता 44,000 रुपये प्रति किलो पर्यंत घसरले आहेत. सोन्याच्या दरात घसरावा दिसून येत असताना सुद्धा कोरोनामुळे ग्राहकांनी स्वतःच्या इच्छेवर विरजण घातल्याचं बघायला मिळत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असून देखील ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवल्याचं चित्र बघायला मिळत आहे. यावरूनच नागरिक आरोग्याबाबत किती सजग झाले आहे याचा प्रत्यय घडतोय. अमरावती जिल्ह्यातील 526 ग्राम पंचायतींकरता घेण्यात येणाऱ्या 31 मार्चला निवडणूक होणार आहे. याकरता सध्या स्थितीत 9,677 इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल ते जून 2020 पर्यंत मुदत संपणाऱ्या राज्यातील 1,570 ग्राम पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून यात अमरावती जिल्ह्यातील 526 ग्राम पंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीकरता 6 मार्चपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकरता सध्या स्थित 9,677 इच्छुकांनी नामांकन अर्ज दाखल केले. गेल्या 5 मार्च रोजी निवडणूक आयोगानं नामनिर्देशन पत्र दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं सुरुवातीला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया थोडी मंदावली. मात्र आयोगानं जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल करत 16 मार्चपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत वाढवल्याने इच्छुक उमेदवारांकडून ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्याकरता ओघ वाढलाय. गेल्या 12 मार्चला 3,494 तर 31 मार्चला 5,441 इच्छुकांनी नामांकन दाखल केलंय. सध्या स्थितीत जिल्ह्यात 9,677 इच्छुक उमेदवारांनी नामांकन दाखल केलं असून अमरावती तालुक्यातून सर्वाधिक 928 अर्ज दाखल करण्यात आले. सोमवार दिनांक 16 मार्चला अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्यानं इच्छुकांची एकच गर्दी झाली होती. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे 3 ते 15 मार्च 2020 दरम्यान मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. एकूण 35 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवत या कार्यक्रमामध्ये उद्योग व्यवस्थापनाचे धडे गिरवले. महाराष्ट्र शासन जिल्हा उद्योग अमरावती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र म्हणजेच MCED अमरावती तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर स्थित आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2019-20 अंतर्गत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 3 ते 5 मार्च 2020 दरम्यान या प्रशिक्षण कार्यक्रमाचं खास करून आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या वर्षीपासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांकरता 12 दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. कौशल्य निर्मितीसह प्रशिक्षणार्थींना उद्योगाच्या संधी तसेच उद्योग विश्वासातील नवीनतम माहिती उपलब्धीसह या कार्यशाळेदरम्यान तज्ज्ञांद्वारे बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात आलं. मार्केटचा स्टडी कसा करावा, आपला माल विकायचा असेल तर तो कशा पद्धतीने विकावा, माल निर्मिती करत असताना त्याची खूप मोठ्या प्रमाणात कशी डिमांड आहे या हिशोबाने सगळा हा उपक्रम राबवण्यात आला. मला असं वाटते की या माध्यमातून एक चांगला उपक्रम ज्याला ज्या उपक्रमासाठी माननीय वित्तमंत्री साहेबांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे, मला असं वाटते की हा कार्यक्रम जर मोठ्या प्रमाणात राबवला गेला तर निश्चितच या माध्यमातून चांगले उद्योजक घडल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थींना स्वयंपूर्ण होण्याकरता यावेळी विविध महत्त्वपूर्ण टिप्स देण्यासह
त्यांना मान्यवरांच्या वतीनं अनोखे मार्गदर्शन देखील करण्यात आले. एमसीईडीच्या वतीनं कार्यक्रम सहाय्यक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या अमर मधुकरराव सपाटेद्वारे प्रशिक्षणार्थींना या दरम्यान समायोजित सहकार्य करण्यात आले. निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान आत्मसात केलेल्या विविध बाबींचा उलगडा करण्यासह यावेळी सोनल पनपानिया यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बहुत ही अच्छा और हमारे लिए सफलदायक है क्योंकि यहाँ पे एक एक दिन एक एक नए नए लेक्चर्स आए. हमको बहुत सारी इन्फॉर्मेशन दी उन्होंने. जो बिजनेसमैन की जो एक पावर होनी चाहिए वो सारी इन्फॉर्मेशन दी. एक नई इन्फॉर्मेशन जो गुड हेल्थ होना चाहिए एक बिजनेसमैन के लिए वो हमको डॉक्टर रंजित सर ने दी. GST पासून तो कंपनीला भेट देण्यापासून त्याच पद्धतीनं आपण आपला उद्योग हा कसा यशस्वी करावा डिजिटल मार्केटिंग पासून त्या प्रत्येक गोष्टी यामध्ये शिकवल्या गेल्या. त्यामुळे या सगळ्या जो काही 12 दिवसाचा उपक्रम या ठिकाणी निवासी उपक्रम चालवला गेला त्याच्यामध्ये संपूर्ण आम्हाला जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, चहा पाण्याची व्यवस्था आणि प्रत्येक दिवसाला एक वेगवेगळं लेक्चर या ठिकाणी आयोजित करून आमच्या ज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात भर देण्यात आली. माहेरून मुलगी सासरी गेली असली तरी आपल्या माणसांची तिची नाळ जुळली असते. त्यामुळं तिची वेदना समजून घेऊन तिला गगनभरारी देण्याकरता पंखाचं बळ द्या असं मार्मिक आवाहन सुप्रसिद्ध निवेदिका तथा व्याख्याता क्षिप्रा मानकर यांनी केलंय. महिला व बालकल्याण समिती, नगर परिषद मोर्शी व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत जागतिक महिला दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित महिला मेळावा व मार्गदर्शन शिबिराप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी विचारपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोर्शी नगर परिषदेचे नगराध्यक्ष मेघनाताई मडघे तर उद्घाटक म्हणून मोर्शीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे तसेच माजी नगराध्यक्ष विद्याताई ढवळे, महिला व बालकल्याण समिती सभापती वैशालीताई भूषण कोकाटे, शिक्षण समिती सभापती प्रीतीताई राहुल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना क्षिप्रा मानकर यांनी आपली माती आपली माणसात आल्याबाबतचा आनंद शब्दातून व्यक्त करत मायेची हीच ऊब लढण्याचा बळ व प्रेरणा देत असल्याचं सांगितलं. आपल्या उद्घाटनपर भाषणात SDPO कविता फडतरे यांनी महिला व युवती सुरक्षितता व आत्मरक्षणाबाबत मार्गदर्शन केलं. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात मोर्शीच्या नगराध्यक्षा मेघनाताई मडघे यांनी या भव्य आयोजनाची मुक्तकंठानं प्रशंसा केली. महत्वाचं म्हणजे मला एवढं सांगायचं वाटतं की माझ्या पतीची मला खूप साथ आहे. त्याप्रमाणे चार भिंतीतून सावित्रीला ज्योतिबाची घडवलं त्याप्रमाणे मला बहुरावांची साथ, मोलाची साथ मला मिळाली आणि मी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी नगराध्यक्ष झाले. आज मला इथे मला बोलण्याची जी संधी मिळाली, मी जास्त बोलायची नाही, मी घाबरायची, काही म्हटलं की मी दोघं आहे. पण म्हणतात ना, पाण्यात एक मोहन आहे, पाण्यात पडल्याशिवाय मोहन येत नाही. आणि त्याप्रमाणेच माझ्या जीवनात घडलं. प्रत्येक यशस्वी स्त्री मागे एका पुरुषाचा हात असतो हे पटवून सांगत त्या स्त्री पुरुष समानतेवर प्रकाश टाकत गेल्या.
दरम्यान या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मालती करुले, डॉक्टर मृदुला वानखडे, डॉक्टर ग्रीष्मा मुळे, नेहा पोके यांची देखील ही समायोचित भाषणे झाली. शहरातील तारामाता मंदिर देवीपुरा येथे आयोजित भव्य कार्यक्रमात महिलांनी विविध गृहउपयोगी व साज शृंगालाच्या साहित्याचं स्टॉल लावले. मान्यवर अतिथींनी स्टॉलला भेट देऊन महिलांचा उत्साह द्विगुणित केला. या कार्यक्रमात सुनीताताई कोहळे, अनुराधा मानकर यांच्यासह नगर परिषदेतील महिला सदस्य तसेच मोर्शी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील महिला शक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होती. मेळघाटमध्ये आदिवासींना रोजगाराच्या प्रवाहात आणण्याकरता केम प्रकल्प हाती घेण्यात आलाय. मात्र हा प्रकल्प सपशेल अपयशी ठरला असून केवळ कागदावरच प्रकल्प बघायला मिळतोय. केम प्रकल्पाअंतर्गत आदिवासी कुटुंबियांना कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, दुग्ध व्यवसाय यासारख्या वेगवेगळ्या धोरणांमध्ये समाविष्ट केलंय. परंतु केम प्रकल्प हा केवळ कागदावरच दिसून येतोय. आदिवासी भागातील 30 कुटुंबांना मधुमक्षिका पालनाकरता ज्या पेट्या उपलब्ध व्हायच्या होत्या त्या भंगार अवस्थेत पडल्याय. तर दुग्ध व्यवसायातही जी दुधाळू जनावरे खरेदी करण्यात आली त्यामध्ये देखील भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय. केम प्रकल्प हा आदिवासींना रोजगाराच्या प्रवाहात आणण्याकरता राबवला गेला. मात्र आदिवासींना रोजगाराचं दिवास्वप्न दाखवून हा प्रकल्प कागदोपत्री असल्याचं बघायला मिळतंय. शकील अहमद, आरसीएन न्यूज, धारणीवरून. मेलघाट में आदिवासियों को रोजगार उपलब्ध करवाने के उद्देश्य को लेकर यहां पर केम प्रकल्प चलाया गया था, जिसके तहत यहां पर आदिवासी परिवारों को बकरी पालन, मुर्गी पालन, दूध डेयरी जैसे उद्योग के माध्यम से उन्हें जोड़ा जा रहा था. यहाँ पर हम देख रहे शहद पालन भी उसी का एक भाग है. यहाँ पर कुछ परिवार को शहद की पेटियाँ उपलब्ध करवाई गई थी, लेकिन ये पेटियाँ आज भंगार देखी जा रही है. केम प्रकल्प पूरी तरीके से मेलघाट में फेल हो गया है. अब देखना यह है कि शासन इस केम प्रकल्प के विरुद्ध में किस प्रकार की कार्रवाई करता है. मैं शकील अहमद, आरसीएन न्यूज, मेलघाट. कोराडी परिसरातील सोरादेवी या गावातील अल्पवयीन दलित मुलीवर झालेल्या पाशवी बलात्कार करणाऱ्या नराधमांवर तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीला अनुसरून सोमवारी वीरशैव चर्मकार विकास संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय इथे निवेदन देण्यात आलं. कोराडी परिसरातील सुरादेवी या गावातील अल्पवयीन असलेल्या अनुसूचित मुलीवर दिनांक 12 मार्च 2020 रोजी दुपारच्या सुमारास 2 नराधमांद्वारे बलात्कार करण्यात आला. घटनेच्या दिवशी पीडितेचे आई वडील हे कामावर गेले होते. यावेळी त्यांची 13 वर्षीय मुलगी ही घरात एकटीच होती. या संधीचा फायदा घेत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पवन कुर्हिटे व आकाश घोडके या नराधमांनी बळजबरीनं या अल्पवयीन मुलीवर अमानवीय कृत्य म्हणजेच बलात्कार केला. या अत्याचारी घटनेला घेऊन निषेध नोंदवण्यासह मानवतेला काळीमा फासणाऱ्या या 2 नराधमांची अर्थात आरोपींची पोलीस प्रशासनामार्फत तत्काळ चौकशी करण्यात यावी, तसेच जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवून या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या निवेदन देतेवेळी निवेदनकर्त्यांच्या वतीनं अशी मागणी देखील करण्यात आली. निवेदन देताना नाना सावरकर, प्रदीप विजयकर, निकेत विजे, संतोष पिठेकर, अरुण चव्हाण, सचिन वाटकर, प्रवीण मोखळे, रवींद्र उज्जैनकर, सागर ढोके आदीसह श्री वीरशैव ककैया चर्मकार समाज विकास संस्थेचे सर्व सदस्य व पदाधिकारी यावेळी प्रामुख्यानं उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय इथे निवेदन दिल्यानंतर नाना सावरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कोराडी इथे झालेल्या सुरादेवी या गावातील 13 वर्षीय मुलीवर, चर्मकार दलित मुलीवर 2 नराधमांनी पाशवी बलात्कार केला. त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या संदर्भात आम्ही आज अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समस्त चर्मकार बांधवाच्या तर्फे निवेदन सादर करण्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी आलेलो आहे. त्यांना तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि फास्ट ट्रॅकमध्ये एक केस चालून त्यांना फाशी शिक्षा व्हावी अशी आमच्यातर्फे मागणी आहे. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अधिक माहिती व ताज्या घडामोडींकरता बघत रहा आरसीएन न्यूज. नमस्कार.